वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर ब्लॉगिंग थोडंसं मी कमी केलं. ॲक्च्युली सोमवार मंगळवार टाकते, बुधवारी सुट्टी घेतली आणि गुरुवार शुक्रवार टाकते, कारण की थोडासा ब्रेक मला पण इम्पॉर्टंट आहे मध्ये. बुधवारचं मला खाली हॉस्पिटलमध्ये जायला लागतं, सो आता थोडंसं रुटीन मी चेंज केलं. मला जर पॉसिबल झालंच तर बुधवारी किंवा शनिवारी माझा नवीन व्हिडिओ येत जाईल, जर वेगळं काही दाखवायला असेल तर. सो आणि कमी व्हिडिओ करण्यातच जास्त मजा येते, कारण की तुम्ही रोजच टाकत राहिला ना, तर रोज तुम्ही पण बघून बघून तेच कंटाळणार. आणि मला थोडासा गॅप मिळाला की कसं होतं, मला काहीतरी नवीन आयडिया सुचली किंवा नवीन तुम्हाला दाखवण्यासारखं काहीतरी असेल तर ते मी चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर आणू शकते. जसं की मागचा व्हिडिओ टाकला होता क्लिनिंगचा, जो तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्याला. आणि माझे जे व्हिडिओज असतात ते मी खूप विचार नाही करत, म्हणजे माझ्या लाईफस्टाईलमध्ये जे चाललेलं असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. सो तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतो, मला खूप छान वाटतं. तर आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि मी डिनर बनवणार आहे. माझी आई आलेली, तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल, त्याची लिंक पण मी खाली देते. आणि आज बनवणार आहे बिर्याणी. आणि ऑलरेडी मटण जे आहे ते मी शिजवून ठेवलं आहे, त्याचं सूप जे असतं त्यात भात टाकून आपण टेस्टी बिर्याणी आणि इझी कशी बनवू शकतो ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि खूप सारे रेसिपी असतात नेटवर, पण ते खूप डिफिकल्ट, बघायला खूप छान वाटतं पण डिफिकल्ट असतात. आज थोडंसं सोप्या पद्धतीनं झटपट तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर चला आता बनवून घेऊ. आणि काय करत होता ना तू? हॅलो, केस पाठवा घे, तुझी सायकल तिकडे नेऊन ठेव ना. मनू प्लीज पसारा नको घालून, प्लीज. माझी कॉम्पॅक्ट कुठं टाकलीस तू? अजून सापडलेली नाहीये. काय सगळ्यांना असं वाटतं ना की माझं घर खूप क्लीन असतं आणि ऑर्गनाईज असतं, तर मी सारखं रोज क्लीन करते, रोज ऑर्गनाईज करते, पण मनवा काहीच ऑर्गनाईज ठेवत नाही. कारण की मी मागच्याच वेळी जे माझं ड्रेसिंगचं हे कबड आहे ना, ते ऑर्गनायझेशन टाकलं होतं. आता त्याच्या अवस्था, त्याच्यावर मी दोनदा आवरले तरी आत्ता त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे. आणि निम्म्या वस्तू तर सापडतच नाही आहेत, कारण की हे दिवसभर चालू असतं. हे काय केलंय बघू एक मिनिट, आतमध्ये बघू. हे बघा, इकडे सगळं सामान विस्कटलं आहे. आता इथे काय शोधायला गेलं तर सापडणार पण नाही लवकर. तर ऑर्गनायझेशनची आवड आहे मला, पण ऑर्गनाईज केलेलं घर माझं जास्त दिवस टिकत नाही, म्हणून मला ते परत परत करावं लागतं. आणि आय होप ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना हे करावंच लागतं. आणि क्लिनिंग पण खूप करायला लागतं. खाल्लं काही झालं, भात खाल्ल्यावर तर इतकी सगळी फरशी चिकट करून टाकते, आज तेच केलं आहे तिनं. आणि सारखं पुसत राहायला लागतं, सारखं साफसफाई करायला लागते. त्यामुळेच ज्यांना लहान मुलं असतात ना, ते बाहेर जाऊन काम करूच शकत नाही तर मग त्यांच्या घराची अवस्था. म्हणून आता बंद कर बास. काय पाहिजे मला सांग, मी देते. लिपस्टिक वगैरे लावायची नाही हा? काय माहितीये, मला कॉम्पॅक्ट शोधून दे माझी, फक्त माझी फेवरेट होती ती. लॅकमेची कॉम्पॅक्ट हरवली माझी, कुठे टाकली काय माहिती तिने. चला मी आता स्वयंपाक, आता मनवाच्या नादी लागले तर खूप वेळ लागेल, स्वयंपाक बनवून घेते. इकडे मी अर्धा किलो मटण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे. आणि हे सूप वेगळं ठेव करणार आहे आणि मटणचे जे पीसेस आहेत ते वेगळे करणार आहे, कारण की एक सुक्क वेगळं बनवून घेणार आणि त्या जो सूप आहे त्याच्यात भात शिजवून घेणार आहे. हा मी बारीक उभा कांदा चिरून घेतला, त्याच्याबरोबर खूप सारी कोथिंबीर. तर आधी मी भात लावून घेते, कसा लावायचा मी सांगते तुम्हाला. तर इकडे थोडंसं जो आहे बासमती राईस मी अर्धा किलोच्या हिशोबानं घेतलेला आहे धुवून. आणि थोडासा खडा मसाला, हे तूप आहे आणि हे सूप आपण मटण शिजवलेलं जे पाणी आहे ते. तर सर्वप्रथम थोडंसं तूप घालणार आहे. आता हे तापलं आहे तूप, त्यामध्ये तमालपत्र, विलायची आणि हे फूल असतं एक खडा मसाल्यामध्ये येतं हे सामान, दालचिनी, लवंग वगैरे. तर थोडं थोडं घेतलं, नाही तर खूप तिखट लागतं. ते पण परतून घेणार आहे. थोडंसं परतलं की त्यामध्ये म्हणजे धुवून घेतलेले बासमती तांदूळ आहेत ते पण थोडेसे मी परतून घेणार आहे यामध्ये. आणि जेव्हा बासमती राईस तुम्हाला सुट्टा हवा असतो आणि तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचा असतो त्यावेळी पाणी अगदी थोडं टाकायचं. जेव्हा आपण पातेल्यात शिजवतो तेव्हा पाणी थोडं जास्त लागतं आणि ते आम्ही आपण थोडंसं कमी जास्त करू शकतो, पण कुकरमध्ये भाताचा जो आहे गिजगा होऊ शकतो. तर बिर्याणीला तसा भात चालत नाही, मोकळा लागतो.
त्यामुळे बघा इतकंच पाणी, जेवढं तांदूळ बुडेल एवढंच पाणी, थोडंसं एक बोटवरती पाणी घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे. आता ह्याच्या दोन शिट्ट्या होऊ देणार, तोपर्यंत मी हा कांदा जो आहे तो ब्राउनिश करून घेणार आहे, कारण की बिर्याणीच्या वरून जो आपण कांदा घालतो लाल कलरचा कुरकुरीत, तो पहिले मी बनवून घेणार आहे. तर इकडे कढईत भरपूर सारं तेल डीप फ्राय करायचं आहे हा कांदा. आणि एक टिप सांगते तुम्हाला, हा कांदा कुरकुरीत होण्यासाठी थोडीशी साखर घालायची त्याच्यात, म्हणजे कांदा चांगला तळला जातो आणि कुरकुरीत होतो, पटकन तळला जातो. तर याला आता चांगलं ब्राउन करून घेणार आहे. तर आता हा कांदा जो आहे तो मी काढून घेतला, इतका ब्राउन केला आहे. आणि जेव्हा गरम असतो तेव्हा थोडासा मऊसर असतो, नंतर कुरकुरीत होतो तो थंड झाल्यानंतर. आपली शिट्टी पण झाली आहे, कुकर पण झाला आहे, तर उतरवून ठेवते. आताचा कुकर थंड होईस्तोपर्यंत आपण फ्राय बनवून घेऊ. इकडे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आले लसूणची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट, तुम्ही काळा मसाला पण वापरू शकता. आणि इकडे मी शिजवलेलं जे मटण आहे ते वेगळं वेगळं करून घेतलेलं होतं. ऑलरेडी सूपमध्ये आपण भात शिजवला आहे. तर आणि इकडे हा तंदुरी मसाला आणि चिकन मसाला आहे, हा शाही बिर्याणी मसाला आहे एक, आणि एक तंदुरी मसाला आहे. हा तंदुरी दोन्ही पण एव्हरेस्टचे मसाले आहेत. कढईत मी कांदा तळला होता, तीच कढई पुन्हा तेल कमी केलं त्याच्यातलं, आणि त्याच कढईत आता फ्राय बनवून घेणार आहे. जास्त भांडी भरू नये, भरल्या जातात, म्हणून मी थोडंसं त्याच कढईत सगळं बनवणार आहे. आता हा कांदा जो आहे लाल होत आला, यात मी आले लसूणची पेस्ट घातलेली आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मग आले लसूणचा जो वास असतो तो थोडासा उग्र असतो, तर तो कमी झाला पाहिजे. आता यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे, चांगला कांदा परतला आहे. टोमॅटो पण सॉफ्ट होईस्तोपर्यंत परतून घेणार आहे. आता हे चांगलं परतून झालं आहे, तर यात आपण आता सुके मसाले घालून घेऊयात. थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, हे तिखट जास्त तिखट आहे, म्हणजे जास्त मिरची ही तिखट आहे, त्यामुळे थोडंच घातले मी. आणि आता तंदुरी मसाला आणि जो आपण बिर्याणी मसाला घेतला होता, शाही बिर्याणी मसाला, तो घातला आहे. आणि थोडासा गरम मसाला, तर गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जास्त तिखट किंवा असं झणझणीत आवडत असेल तर घाला, कारण की आपण भातामध्ये पण जो आहे खडा मसाला घातला आहे, तर जास्त पण तिखट लागू नये त्या हिशोबाने टाका. आणि जो तंदुरी मसाला असतो त्यामध्ये पण थोडे खडे मसाले मिक्स केलेले असतात, सो त्या हिशोबाने. तर हे चांगलं आता परतून झालं आहे. आणि मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे, खूप वेळ चांगलं व्यवस्थित. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण भाताला जे सूप घातलेलं आहे, सूपात भात शिजवला आहे, तर त्यात ऑलरेडी मीठ आहे, त्या हिशोबाने फ्रायमध्ये मीठ घालायचं आहे. आणि जे मटण आहे ते आपण याच्यात मिक्स करून घेऊयात. ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे थोडीशी वाफ द्यायची याला फक्त. आता हा ऑप्शनल आहे. ऑप्शनल एक टिप सांगते मी तुम्हाला, की तुम्हाला जर मसालेदार असं पाहिजे असेल बिर्याणी, तर जो वाटलेला मसाला असतो तो घालायचा. या वाटलेल्या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, जी तुम्ही रश्शासाठी वापरू शकता, बिर्याणीसाठी वापरू शकता, किंवा साधं व्हेज तुम्ही करी बनवता त्याच्यासाठी पण वापरू शकता. तर त्याची लिंक मी खाली देते. हा अगदी ऑप्शनल आहे मसाला, तुम्हाला जर जास्त मसालेदार हवं असेल तर. आता कोथिंबीर घालूयात आणि मग थोडंसं याला वाफवून घ्यायचं आहे. तर इकडे 5 मिनिट मी वाफवून घेतलेले, तयार आहे सुकं. आता आपण एक लेअर देऊया त्याच्यावरती, याला मस्त तेल सुटलेलं आहे. इकडे हा भात पण मस्त शिजला आहे, मोकळा सुट्टा झाला आहे, याची वाफ गेली आहे. मी एका थाळीत काढून अगदी सुट्टा करून घेतला आहे. आणि त्याच कढईत मी वरचा लेअर देणार आहे, कारण की ही कमी प्रमाणात बनवली आहे मी, 1/2 किलोचीच. तुम्ही जास्त बनवत असाल तर मोठं पातेलं घ्या. आणि कढईच्या खाली मी एक तवा ठेवला आहे, कारण की चांगली वाफ राहते मग बिर्याणीला. तर तवा चांगला गरम झाला आहे, त्याच्यावरती कढई ठेवली आहे. आणि आता हा भाताचा लेअर देणार आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही, मी इकडे 2 लेअर दिले आहेत, तुम्ही 4 लेअर पण करू शकता. परत एकदा याच्यावर एक फ्रायचा लेअर टाकायचा आणि मग परत राईसचा.
इकडे कढई मी फक्त जास्त भांडी भरवायची नाही आहेत म्हणून मी कढई परत यूज केलेली आहे. तुम्ही पातेल्यात वगैरे करू शकता किंवा कुकरमध्ये देखील वाफ देऊ शकता. तर आता यावरती जो आपण तळलेला कांदा आहे कुरकुरीत झाला आहे मस्त तो घालून घेऊयात आणि त्यांना खूप छान चव येते बिर्याणीला, तुम्ही जरूर ट्राय करा. आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता मी दम देणार आहे या बिर्याणीला, त्याच्यासाठी मी इकडे कोळसे थोडेसे गरम करायला ठेवलेले आहेत. ही जी भाताची कढई आहे बिर्याणीची, त्याच्यावरती अशी छोटीशी थाळी ठेवली आहे, त्याच्यात ते कोळसे ठेवायचे आहेत. आणि दम म्हणजे वाफ येते ह्याची, जे कोळशाचा वास असतो तो बिर्याणीला लागतो, खूप छान लागते तशी. आता याच्यावरती तूप घालायचं आहे आणि थोडासा खडा मसाला, तमालपत्र वगैरे असतं ते घालायचं आहे. आणि लगेच झाकण ठेवायचं आहे कारण की मग वाफ तो वास निघून जातो, त्यामुळे लगेच झाकण ठेवून त्याच्यावर मी एक खलबत्ता किंवा तुम्ही जडवस्तू ठेवू शकता. एक 10 मिनटं झालेली आहेत, आता आपली बिर्याणी जी आहे ती एकदम तयार झाली आहे आणि वास पण खूप छान येतो आहे. तर आज मी सोप्या पद्धतीनं तुमच्यासमोर ही रेसिपी आणण्याचा ट्राय केला आहे, आय होप तुम्हाला आवडली असेल. तर आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि दिसायला पण छान दिसते आणि चवदार पण खूप झाली आहे. पुन्हा येता याच्यावरून कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊयात आणि याच्याबरोबर सॅलड किंवा कोशिंबीर पण तुम्ही सर्व करू शकता. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा. जेवण चाललं आहे आणि मनवाला पण खूप आवडली आहे बिर्याणी. सो फ्रेंड्स, बिर्याणी खूप मस्त झालेली आहे. आत्ताच आम्ही जेवण केलं आणि मनवानी पण खूप आवडीनं खाल्ली, थोडीशी स्पायसी झाली, थोडंसं तिखट झालं. तर जे मसाले मी गरम मसाला वापरला तो थोडा तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर. आणि दरवेळी जेव्हा मी बनवते बिर्याणी तेव्हा काही ना काहीतरी त्याच्यात वेगळं ॲड होत राहतं, म्हणजे मी मनानं जे बनवते तेच तुमच्यासोबत शेअर करते. आणि नेहमी मला सवय रेसिपी यूट्यूबवर मी सर्च करत राहते, बट असं एकदम एक्झॅक्टली सेम रेसिपी मी कधीच बनवत नाही. 2-4 रेसिपी पाहते आणि मला जे ॲडिशन वाटतात ते करून मग मी माझी रेसिपी तयार करते. सो असे बरेच सारे चॅनल आहेत, कविताज किचन आहे, मधुराज रेसिपी आहे आणि निशा मधुलिका असे चॅनल सगळे बघते मी, त्यांच्या रेसिपीज फार आवडतात मला. आणि अजून एक भारत किचनच्या पण रेसिपी खूप सिम्पल असतात, ते तुम्ही जाऊन जरूर चेक करा. आणि अर्चना त्यांच्या रेसिपी पण खूप छान असतात. असे सगळे चॅनल मी पाहते, रेसिपीचे खूप सारे चॅनल पाहते आणि त्यांच्यापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकले, माझ्या आईकडून बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकले. तर ते सगळं व्हेरिएशन करून मी माझी रेसिपी बनवते आणि शेअर करते. तर बिर्याणीची रेसिपी जरूर जरूर ट्राय करा जरूर, कारण की खूप मस्त बनलेली. आणि आजचा ब्लॉग आता मी इकडेच एंड करते, उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.